शासनाचं चालू असलेली लूट स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक तर 2019 जी जिल्हा परिषद भरती यांनी डिक्लेअर केलेली त्या केलेल्या भरतीमध्ये त्यांनी जवळपास 33 कोटी 45 लाख म्हणजे परीक्षा शुल्क म्हणून निधी जमा करून घेतला तो ही अजून रिटर्न केलेला नाहीये आणि त्यात आता ही नवीन TCS कंपनीला जे टेंडर दिले त्यांनी त्यामध्ये जर केंद्रीय लोकसेवा आयोग 100 रुपयांमध्ये एक्झाम घेतो तर हे का घेऊ शकत नाहीत यांनी 1000 रुपये फी ठेवलेली आहे आणि ही फी 100 नसतील करत तरी चालले पण थोडी तरी कमी केली पाहिजे सगळ्यांचा विचार करून कारण एका डिपार्टमेंटच्या जवळजवळ 10 पर्यंत पोस्ट असतात 8-10 पोस्ट असतात त्यातले 4-5 पोस्टला मुलं फॉर्म भरतात 4-5 पोस्टला म्हणजे प्रत्येक ऍडला जर 5000 रुपये घालायचे असेल तर तेवढी परिस्थिती कोणत्याही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवाराची नसती याचा विचार शासनाने करावा. आज आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही भेटलो. सर्वसामान्य घरातील जे तरुण आहेत विद्यार्थी आहेत ते स्पर्धा परीक्षेच्या कुठेतरी तयारी करतात रात्रंदिवस मेहनत करतात आणि स्पर्धा परीक्षा देतात. एक तर बेरोजगारी एवढी भरमसर वाढलेली असताना कुठेतरी तुटपुंजी भरती या ठिकाणी निघते आणि या भरतीच्या नावाखाली फक्त रेव्हेन्यू म्हणजे त्यांची फी गोळा केली जाते. 2019 साली आणि 2021 साली जवळजवळ 33 कोटी 45 लाख रुपये शासनाने विद्यार्थ्यांकडून जमा केले तरी देखील ती भरती रद्द केली. त्याच्यानंतर आता परत जिल्हा परिषदांची भरती काढली याच्यामध्ये सरसकट विद्यार्थ्यांची लुटमार या ठिकाणी केलेली दिसते. 1000 रुपये फी सरसकट विद्यार्थ्यांकडून घेतली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात फी कुठे घेतली जात नाही. UPSC सारख्या केंद्राच्या मोठ्या लोकसेवा आयोगाच्या या भरतीमध्ये फक्त 100 रुपये फी घेतली जाते आणि महाराष्ट्र शासनाच्या MPSC मध्ये 300-350-250 रुपये फी घेतली जाते. तर या क्लास 3 क्लास 4 पोस्टसाठी 1000 रुपये कशासाठी हेच आम्हाला कळत नाही. विद्यार्थ्यांची लूटमार सरसर या ठिकाणी केली जाते फक्त कंपनीच्या भल्यासाठी आणि कंपनीसाठी. तर आमची सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती नेहमी या ठिकाणी आवाज उठवत असतो. आज आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. विद्यार्थ्यांची जी लूटमार केली जाते जी कंपनीचा पोट भरले जाते ती कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सरसकट 100 रुपये फी या ठिकाणी केली पाहिजे असं या ठिकाणचं निवेदन दिलेलं आहे. जर या ठिकाणी 100 रुपये फी केली नाही आणि विद्यार्थ्यांची जी 2019 साली आणि 2021 साली जी फी घेतले वसूल केलेली आहे त्यांनी ती त्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटवरती पोहोचवण्यासाठी यांनी कुठेतरी उपाययोजना केल्या पाहिजे असं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर शासनाने याचा कुठेतरी दखल घ्यावा आणि या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा यासाठी शांततेच्या मार्गाने आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. याची दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल याची यांनी दखल घ्यावी.